मराठा इथं एक वाढणार आहे घराघरातला. ही लढाई लढताना या सामर्थ्याची गरज आहे असं तुम्ही काल परवा गेल्या आठवडाभरापासून सांगताय. यांच्या सोबतीची गरज आहे म्हणताय. हो, मी मला कुटुंबच मी समाजाला मानलंय, मग मी त्यांच्या परिवारातला आहे. आमचं माय लेकराचं नातं झालंय. आमच्या लेकराच्या पाठीशी समाज उभा राहणार तर कोणाच्या राहणार? ते ताकदीनं पाठीशी उभा राहिले ताकदीनं. आज घराघरातल्या माता मावल्यास 4-5 वर्षाच्या लेकरांपासून वयोवृद्ध 80-90 वर्षाच्या माणसांपर्यंत जमले का नाही येणार? सरकारनं हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं ऐकू नका. त्याचं एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमचं वाटलं कराल तर तुम्हाला सोपं जाणार. ही वेदना आहे तुम्ही सांगताय, पण ही वेदना ज्या सरकारनं ऐकायला हवी ते सरकार ऐकत नाही. त्याचं ऐकतंय त्याचं एकट्याचं सरकार. मराठ्यावर अन्याय करायला निघाले आहेत, मराठ्यावर अन्याय करायला निघाले. त्याचं ऐकून तुम्ही मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायचं ठरवलंय की काय? तुम्ही मोठ्याल्या जाती संपवायचं ठरवलंय की काय? यांनीच तुम्हाला गादीवर बसवलंय. आणि तुम्ही त्याचं ऐकून आमचं वाटलं करताय काय? हे चालणार नाही. तुमचं ते षडयंत्र चालणार नाही. तुम्ही पूर्वी आंतरवालीत एक प्रयोग करायचा प्रयत्न केलाय, पुन्हा तो प्रयोग करू नका. तुम्हाला पुन्हा सांगतो तो प्रयोग करू नका. नोटीस देऊन गृहमंत्री साहेबांची फडणवीस साहेबाला आमची विनंती, तुम्ही तो प्रयोग पुन्हा करू नका. हो, तुम्ही तो प्रयोग करू नका पुन्हा. जड जाईल.